अमेरिकन खाद्ययात्रेच्या पहिल्या भागात आपण भेट दिली होती एका ब्रेकफास्ट जॉईंटला, म्हणजे एका कॉफी शॉपला. आता लंच आणि डिनर मेनू इथे काय काय असतो हे बघायच्या आधी आपण फेरफटका मारूयात इथल्या भाजी मंडईत. तर पहिला सेक्शन फळांचा दिसतो इथे, वेगवेगळ्या प्रकारची फळं कापून ठेवलेली आणि भाज्या दिसत आहेत सगळ्या. बरंच मोठं दुकान आहे. भाजी मंडई म्हटलं जरी मी तरी हे काही असं बाहेर ओपन मध्ये असं भाजी नाहीये ही, तर हे एका दुकानामधला हा भाजीचा सेक्शन आहे. एक मोठं अमेरिकन दुकान आहे वेगमन्स चेन, तर तिथे आम्ही आलेलो आहोत आणि तिथलं हे आता भाजी मंडई आहे ही सगळी. मोजून बघूया दादी किती आहे. वजन काटा पण आहे. हे आहे 2.7 एल जी, म्हणजे जवळजवळ $3. आपल्याकडे जसं भाजीवाले फळांवर किंवा भाज्यांवर पाणी मारत असतात वेळोवेळी ती भाजी ताजी राहण्याकरता, तर हे काम पण इथे मशीनच्या सहाय्याने होतंय. ऑटोमेशन आहे ह्याच्यामध्ये पण. पाण्याचे फवारे मारले जात आहेत, वॉटर स्प्रिंकलर्स आहेत वरच्या बाजूला आणि हे टायमरवर होतं सगळं काम, म्हणजे किती वेळाने हे फवारे मारायचे हे सगळं ठरलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे ते बरोबर वेळेत होतंय. परत एकदा ऑटोमेशन. आणि हा सगळा आहे भाजीचा सेक्शन. वेगवेगळ्या देशातल्या भाज्या असतात इथे, त्यामुळे कधी कधी आपल्याला माहिती पण नसतं ही नक्की कुठली भाजी आहे. यू चौ म्हणजे काय? पालक म्हटलं जे भाज्यांचं तेच फळांचं पण. फळं पण घ्यायची तर भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये असतात. ही संत्रीच बघा किती वेगवेगळ्या देशातली संत्री आहेत आणि त्यामुळे इतकी व्हरायटीची आहेत. आता आपण आलोय लंच आयटम कडे, सॅलाड किट्स. इथे दुपारच्या जेवणामध्ये बऱ्याच जणांचा जो पदार्थ असतो ते म्हणजे सॅलाड, सॅलड आणि त्याचे रेडीमेड बाउल्स इथे मिळतात, कापलेल्या भाज्या सगळ्या. हा पालक आहे, तर पालकची किट आहेत, म्हणजे निवडलेला पालक, त्याचे बरेचसे पॅकेट्स आहेत. आणि त्याच्यानंतर हे सगळे सॅलाड किट्सच आहेत. पुन्हा एकदा चिरलेला कोबी, गाजर वगैरे सगळं. बनाना सॅलड बरोबरच दुसरा फेवरेट लंच आयटम ब्रेड. आपल्याकडे जशी पोळी तसा ह्यांचा ब्रेड. आपण गव्हाची पोळी भाजतो आणि हे बेक करतात ओव्हनमध्ये मोठ्या प्रमाणावर. आणि इथे तर अनेक व्हरायटीचे ब्रेड्स मिळतात आणि प्रेझेंटेशन तर इथे खूप महत्वाचंच आहे, त्याच्यामुळे कसे बास्केटमध्ये मस्त असे ब्रेड्स लावून ठेवलेत बघा. आणि व्हरायटी तर त्याची इतकी आहे ती दाखवते मी आता तुम्हाला. जलेबिनो, चीज ब्रेड, आयरिश ब्रेड. सलाड अमेरिकन लोकांचं दुपारचं जेवण. सॅलड म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे, चिरलेल्या कच्च्या भाज्या. पण त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस मिळतात ह्याच्यामध्ये घालण्याकरता, त्याच्यामुळे हे सगळे सॉसेस, त्याच्यानंतर अशी काही ब्रेड क्रम्स किंवा फ्राईड ऑनियन्स असं पण बरंच ह्याच्यामध्ये असतं. तर हे सगळं घातलेलं असं सॅलडचा मोठा बाउल. आणि हे लोक तर नॉन व्हेजिटेरियन आहेतच, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चिकन किंवा मीटचे काही पीसेस. तर असा एखादा सॅलड बाउल किंवा एखादा बर्गर किंवा सँडविच असं त्यांचं दुपारचं जेवण असतं. आपल्याकडे ॲक्च्युली दुपारचा डबा बनवणं हे खूप मोठं काम मानलं जातं आणि म्हणजे दिवसभराच्या लिस्टमधलं एक काम असतं, पण इथे तसं नाही आहे. इथे हे लोक टिफिन बरेचसे नेत नाही आणि ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच अशी काही सॅलड्स मिळतात किंवा बर्गर्स किंवा सँडविचेस असं ते कोकच्या ग्लासबरोबर घेतात. कोक किंवा कुठल्याही प्रकारचा सोडा, पेप्सी वगैरे असं.
पण इथे हा सोडा जो आहे तो पाण्याबरोबरीनं विकला जातो आणि पाण्याची आणि सोड्याची किंमत सारखीच आहे साधारण. तर असं असतो दुपारचा जेवणाचा मेनू अमेरिकन लोकांचा. सॅलड म्हणजे काय नुसतं कच्च्या भाज्या कापलेल्या वगैरे असं नाहीये. नॉनव्हेज वाले फ्राईड चिकनचे पीसेस किंवा एखादं फ्राय हे सॅलमन फिश किंवा बेकन त्याचे पण पीसेस वगैरे घालून असं हे सॅलड वगैरे बनवलं जातं. हा फक्त फोडणी वगैरे वरतून दिली जात नाही. ज्या आपल्याकडे फोडणी आल्या दिल्याशिवाय कुठच्याही पदार्थाला अशी चव येत नाही म्हणतात तसं. आपल्या देशात जशी खाण्याची विविधता आहे तसंच इथे पण आहे. प्रांताप्रमाणे इथले पण पदार्थ बदलतात त्यामुळे तसं सांगणं अवघड आहे. पण तरी आपण एका रेस्टॉरंट मध्ये जाऊन बघूयात. एका अमेरिकन रेस्टॉरंट मध्ये आलोय चीज केक पॅक. मस्त एकदम. आता जरा कुरडई बघते ट्राय करून. दिसायला आपली कुरडई आहे पण हे चीज आहे, फ्राईड चीज. नॉट बॅड पण आपली कुरडई जास्ती आवडते मला. आणि बघा ह्याच्याबरोबर ब्रेड बास्केट पण आलेली आहे. इथे कुठेही कोणताही मेन्यू ऑर्डर केला की त्याच्याबरोबर एक ब्रेड बास्केट मिळते. एकदम गरम गरम बेक केलेले ब्रेड्स. अशी आपल्याकडे गरम गरम तव्यावर काढलेली पोळी आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धार जशी धरलेली असते तसंच गरम गरम काढलेला हा ब्रेड आणि त्याला लावलेला हा मस्का. वा ऑर्डर आलेली आहे मेन कोर्स आणि सुशांतने घेतलेले आहेत बीन्स विथ मेक्सिकन टॅकोस. घुगी उसळ खात नाही आणि आणि मी घेतलंय काय आहे हे आता माझ्या लक्षात नाही. सूप प्लस काही काही बरंच काही व्हेजिटेबल्स असं काही काहीतरी आहे. हे झालं दुपारच्या जेवणाचं. आता रात्रीचं जेवण. रात्रीचं जेवणाचा मात्र ह्यांचा असा काही फिक्स ठरलेला मेनू असतो असं मला वाटत नाही. मात्र रात्रीचं जेवण हे लोक खूप लवकर घेतात. 6:30-7:30 आतच जेवण इथे करण्याची पद्धत आहे. आणि रात्रीच्या जेवणाबरोबर वाईन किंवा एखाद्या ड्रिंकचा ग्लास घेण्याची पण इथे पद्धत आहे. रात्रीच्या जेवणात स्मॅश पोटॅटोज किंवा पास्ता किंवा ह्यांनी बेक केलेले असे काही पदार्थ, त्याचबरोबर व्हेजिटेबल्स सॉते केलेले म्हणजे नुसते उकडलेल्या भाज्या किंवा नॉनव्हेजचा काही पदार्थ. तर मंडळी या दोन व्हिडिओंमुळे अमेरिकन खाद्य संस्कृतीची थोडीफार ओळख तुम्हाला झाली असेल. ऍक्च्युली एवढा मोठा देश आहे त्यामुळे आपल्याकडे जशा खाण्याच्या विविधता आहेत, जसं नॉर्थ इंडियामध्ये वेगळं खाणं आहे, त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये इडली डोसा तांदळाचे पदार्थ, अगदी आपला महाराष्ट्रात जरी घेतला तरी सुद्धा कोकणात वेगळे पदार्थ, विदर्भात वेगळे पदार्थ, पश्चिम महाराष्ट्रात वेगळे पदार्थ, अशी खाण्याची व्हरायटी आहे. तसंच इथे पण आहे. इथे पण बरीच विविधता खाण्याची आहे. त्याच्यामुळे एवढ्या दोन व्हिडिओमध्ये हे सगळं कव्हर करणं शक्य नाहीये. पण अगदीच त्यातल्या त्यात बघायचं झालं तर आपल्या खाद्यपदार्थांमध्ये आपल्या जेवणामध्ये मेन पदार्थ जो असतो पोळी किंवा भाकरी किंवा रोटी नॉर्थ इंडियामध्ये, हे आपण गॅसवर भाजून करतो आणि इथे म्हणजे ओव्हनमध्ये इलेक्ट्रिक ओव्हन म्हणजे ज्याला आपण भट्टी म्हणतो, इलेक्ट्रिक भट्टी म्हणूयात आपण त्याला, तर या इलेक्ट्रिक भट्टीमध्ये सगळे पदार्थ इथे मेनली होत असतात. लोकांनी मला आधीच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले की तुम्ही इथे काय खाता, मग पिझ्झा पास्ता आणि ब्रेडच खाता की काय, पण तसं नाहीये. मी वेळोवेळीच सांगत आली आहे की मी न्यूजर्सी राज्यामध्ये राहते, तिथे भारतीय भरपूर आहेत, त्याच्यामुळे भारतीय दुकानं पण भरपूर आहेत, भारतीय गोष्टी मिळण्याची, सामान मिळण्याची, त्याचबरोबर भारतीय हॉटेल्स पण भरपूर आहेत.
तर त्यामुळे आम्हाला आशीर्वाद आटा किंवा वेगवेगळे आट्याचे प्रकार, गहू डायरेक्ट आम्ही घेऊन इथे दळत नाही फक्त, तर गव्हाचं पीठ डायरेक्ट आम्हाला मिळतं, त्याचबरोबर ज्वारी बाजरी वेगवेगळ्या डाळींची पिठं हे सगळं आम्हाला मिळतं, आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे इथे भारतीय जेवण बनवू शकतो, अगदी वांग्याचं भरीत या इलेक्ट्रिक ओव्हनमध्ये वांगं भाजून, आणि भाकरी पण मी इथे केलेली आहे. पण काही वर्षापूर्वी ही परिस्थिती इथे नव्हती, आम्ही आलेलो आहोत ते आम्ही न्यू जर्सी राज्यात आलो म्हणून सुद्धा ही परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये एवढी सहज उपलब्धता भारतीय पदार्थांची नाही आहे इतर राज्यामध्ये, पण मला वाटतं आता सध्या इंडियन स्टोअर्स मात्र सगळ्याच राज्यांमध्ये अमेरिकेतल्या आहेत जिथे हे सगळं मिळतं. फक्त जरासं लांब असू शकतं, न्यू जर्सीमध्ये हे जास्ती प्रमाणात आहेत, जास्ती दुकानं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तसं तशी काही चिंता नाही आहे इथे. पण काही वर्षापूर्वी, जे अगदी 10-12 वर्षापूर्वी जे लोक इथे आलेले आहेत, तेव्हा मात्र अशी परिस्थिती नव्हती. आणि त्या माझ्या काही मैत्रिणींकडनं मी तेव्हाचे किस्से ऐकलेले आहेत, ते तुमच्या बरोबर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करीन मी, की तेव्हा त्यांना हे सगळं भारतीय जेवण बनवण्याकरता किती वेगवेगळ्या प्रकारचं मॉडिफिकेशन करावे लागायचे. म्हणजे कैरी इथे मिळायची नाही, आणि उन्हाळ्यात कैरीचं पन्ह आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं, पण इथे ऍपल सिडार व्हिनेगर म्हणून एक मिळतं, तर त्याचा वापर करून पन्ह कसं बनवलं ह्याची मी माझ्या एका मैत्रिणीकडून गोष्ट ऐकली होती. तर काही वर्षांपूर्वी असं नव्हतं, इथे इंडियन पदार्थ किंवा सामान एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळायचं नाही, आणि आम्ही लकी आहोत कारण आम्ही न्यू जर्सी राज्यात आलोय, आणि त्यामुळे इथे आम्हाला कधी कधी तर भारताच्या बाहेर आल्यासारखं वाटतच नाही, कारण आमच्या कॉलनीमध्ये पण खूप भारतीय आहे. आपल्याप्रमाणे सणासुदीला इथे खास जेवण बनवलं जातं. थँक्स गिव्हिंगचं जेवणाचा मेन्यू ठरलेला आहे. टर्की इथे त्या थँक्स गिव्हिंगच्या जेवणामध्ये टर्कीला खूप जास्ती महत्व आहे, म्हणजे मोठा पक्षी आपण त्याला म्हणतो, शिजवून ते लोक खातात, त्याच्याबरोबर कॅनबेरी सॉस वगैरे असे काही इथले पदार्थ असतात. त्याचबरोबर क्रिसमसला हे लोक केक करतात, केकची खूप मोठी व्हरायटी असते, रेड वाईनचा इथे वापर खाण्यामध्ये होतो. तर असे क्रिसमस, हॅलोविन, थँक्स गिव्हिंग, हॅलोविनच्या वेळेस भोपळ्याचा, लाल भोपळ्याचा वापर इथे मोठ्या प्रमाणावर होतो. तर जसं आपल्याकडे सणांचे खास मेन्यू ठरलेले आहेत, तसेच त्यांच्याकडे पण अशा सणाच्या दिवशी खास मेन्यू ठरलेले आहेत. आणि आपल्याकडे जसं एकत्र येऊन जेवणाला महत्व असतं, तसंच या सणाच्या दिवशी हे लोक सगळे एकत्र येऊन एकत्र जेवण करतात.